ओम नमो नारायणा। मित्रांनो, 18 मे सोमवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे अपरा एकादशी। वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीस अपरा एकादशी असं म्हटलं जातं। मित्रांनो, एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना अर्पण असलेली तिथी आहे। या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची विधिवत पूजा केली जाते। असं म्हणतात की जो कोणी या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची पूजा करतो त्याला त्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुखांची कमतरता कधीच भासत नाही। या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या पूजेबरोबरच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते। ज्यांच्या जीवनामध्ये धनसमस्या आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, अशा लोकांनी भगवान श्री विष्णूंबरोबरच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा अवश्य करावी। मित्रांनो, आज आपण या अपरा एकादशीच्या दिवशी करावयाचा एक छोटासा असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही आणि सोबतच जीवनामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा निर्माण होईल। मित्रांनो, या उपायासाठी आपल्याला केवळ माता तुळशीजवळ ही एक छोटीशी वस्तू ठेवायची आहे। दिसायला अत्यंत साधा सोपा असणारा हा उपाय मित्रांनो भगवान श्री विष्णूंची असीम कृपा आपल्याला नक्की प्राप्त करून देतो। माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती बरसू लागते। चला तर जाणून घेऊया की हा उपाय कसा करायचा। मात्र त्यापूर्वी छोटीशी विनंती की आपण जर अजूनही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन अवश्य दाबा। मित्रांनो, अपरा एकादशीचं महात्म्य फार मोठं आहे। हिंदू धर्मशास्त्रानुसार अपरा एकादशीस जी व्यक्ती विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करते तिच्यावरती भगवान श्रीहरी श्री विष्णूंची अपार कृपा नक्की बरसते। अपरा एकादशीचं व्रत करणाऱ्यास अनंत पुण्याची प्राप्ती होऊन त्याच्या जीवनातील सर्व प्रकारची पाप नष्ट होतात। तिन्ही पुष्करामध्ये कार्तिक पौर्णिमेचं स्नान केल्याइतकं पुण्य त्याच्या गाठी जमा होतं। मित्रांनो, अपरा एकादशीच्या सायंकाळी आपण माता तुळशीसमोर जाऊन माता तुळशीची पूजा अवश्य करा। होय, माता तुळशीची आपण पूजा करायची आहे। कशी करणार? मित्रांनो, दररोज आपण ज्या प्रकारे हळदी कुंकू वाहून माता तुळशीची पूजा करतो अगदी त्याच प्रकारे आपण हळदी कुंकू लावा, त्यानंतर एक सुगंधित अगरबत्ती त्या ठिकाणी प्रज्वलित करा आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुपाचा दिवा लावण्यास विसरू नका। होय, तुपाचा दिवा, हे तूप गायीचं असावं। त्यातल्या त्यात जर देशी गाय असेल तर अत्यंत उत्तम होईल, नसेल तर कोणत्याही गायीचं चालू शकतं। मात्र गायीचं सोडून इतर प्राण्यांचं, पशूंचं तेल, तूप आपण वापरू नका। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार गायीमध्ये म्हणजेच गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणून हा एक अत्यंत पुण्यदायी अशा प्रकारचा उपाय आपण करत आहोत। तर एक गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा आपण त्या ठिकाणी लावायचा आहे आणि त्यानंतर मनोभावे हात जोडून या मंत्राचा जप करायचा आहे। 11 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणावा लागेल। मित्रांनो, मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। मित्रांनो, केवळ 11 वेळा या मंत्राचा जप आपण करायचा आहे आणि त्यानंतर माता तुळशीच्या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा घालणे, तुळशीभोवती गोल गोल वेढे घालणे। मित्रांनो, या प्रदक्षिणा घालताना आपण आपला उजवा हात आतमध्ये येईल म्हणजेच उजव्या हाताने या प्रदक्षिणा घालायच्या आहेत। जर तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर आपण स्वतःभोवती सुद्धा, होय, स्वतःभोवती गोल गोल फिरून सुद्धा या प्रदक्षिणा घालू शकता। महत्त्वाची गोष्ट, या प्रदक्षिणा घालताना आपण याच महामंत्राचा म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवायचा जप सातत्याने करायचा आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण मनोभावे माता तुळशीसमोर हात जोडून आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, मग तुमच्या जीवनामध्ये सुख नसेल, शांती नसेल, घरामध्ये पैशांची तंगी असेल, पैसा टिकत नसेल, पैसा येत नसेल, तर या सर्व ज्या समस्या आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि या समस्यातून सुटका व्हावी, मुक्ती मिळावी यासाठी याचना करायची आहे। आणि मित्रांनो, त्यानंतर आपण आपल्या देवघरात जाऊन माता लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा अवश्य करा। विधिवत पूजा म्हणजे काय? तर दररोज आपण ज्या प्रकारे देवघरामध्ये आपल्या देवी देवतांची पूजा करतो अगदी त्याच प्रकारे आपण या ठिकाणी पूजा करायची आहे। भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला काही वस्तू अत्यंत प्रिय आहेत, त्या वस्तू आपण अर्पण करू शकता। या वस्तू कोणत्या आहेत आम्ही ऑलरेडी आमच्या इतर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा एक छोटासा उपाय करा
आपल्या जीवनामध्ये माता लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णू व माता तुळशीची असीम कृपा निरंतर बरसत राहो याच मनोकामनेसह धन्यवाद. ओम नमो नारायणा.